नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलं रामलल्लांचं दर्शन, राम मंदिर उभारणीवरून सरकारवरती निशाणा. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येचा कट 5 वर्षापासून रचला जात होता, एसआयटीची कोर्टाला माहिती, 9,235 पानांचं आरोपपत्र दाखल. राफेल करारावरून राहुल गांधींची पुन्हा मोदींवरती टीका, देशाच्या चौकीदारामुळे फ्रान्स सरकार आलं अडचणीत, राहुल गांधींचं वक्तव्य. बुलडाण्याच्या खामगावच्या सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांची असंवेदनशीलता, अल्पवयीन गतिमंद पीडित मुलीला मेडिकलसाठी ठेवलं ताटकळत. आणि निवडणूक जवळ आली की राम मंदिर मुद्दा येतो समोर, पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजप सेनेवरती निशाणा. आता पाहूया सविस्तर वृत्त. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सकाळी राम जन्मभूमीमध्ये रामलल्लांचं दर्शन घेतलं. दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. राम मंदिरासाठी किती दिवस वाट बघावी लागणार असल्याचा सवाल करत, राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब रामलल्लांचं दर्शन घेतलं आहे. यावेळी पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे हे यावेळी उपस्थित होते. शिवसैनिकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली. काहीच वेळामध्ये उद्धव ठाकरे हे यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरेंच्या मार्गावरती शिवसैनिक मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होते. कालच उद्धव ठाकरेंनी शरयू नदीच्या किनाऱ्यावरती महाआरती केली होती. शरयू नदीच्या किनाऱ्यावरती उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी राम मंदिराच्या निर्मितीसाठी जर अध्यादेश आणला तर शिवसेना सरकारला पाठिंबा देईल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अयोध्या. ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट 5 वर्षापासून रचला जात होता अशी माहिती विशेष तपास पथकाने दिली आहे. बंगळुरूच्या कोर्टामध्ये एसआयटीने आरोपपत्र सादर केलं. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये 9,235 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा कट 5 वर्षापासून रचला जात होता अशी माहिती विशेष तपास पथकाने दिली आहे. सनातन संस्थेशी संबंध असलेल्या नेटवर्कने गौरी लंकेश यांची हत्या केली, तसेच त्यांच्या हत्येचा कट 5 वर्षापूर्वी रचला जात होता असेही या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलंय. गौरी लंकेश आणि त्यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोर यांच्यात कोणतीही दुश्मनी नव्हती. गौरी लंकेश यांना फक्त यासाठी ठार करण्यात आलं कारण त्या एका विशिष्ट विचारधारेचा आदर करत होत्या. तसेच सत्ताधाऱ्यांच्या आणि कट्टर धर्मियांच्या विरोधात त्यांनी कायमच प्रखरपणे लिखाण केले होते. मात्र 5 सप्टेंबर 2017 त्यांची हत्या करण्यात आली. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, MM कलबुर्गी यांच्याप्रमाणेच गौरी लंकेश यांनाही ठार करण्यात आलं. 4 हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी लंकेश यांच्यावरती गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर फरार झाले. या हत्येचा अनेक विचारवंतांनी निषेध देखील केला होता. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती आगपाखड केली आहे. राफेल विमानाच्या या चोरीमुळे फ्रान्सचे सरकार देखील अडचणीत आले आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी राफेल सौद्याची चौकशी व्हावी अशी मागणी फ्रान्सचे नागरिक देखील करत असल्याचं म्हटलंय. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवरती हल्ला चढवला. आपल्या चौकीदाराच्या चोरीने फ्रान्स सरकार अडचणीत आले आहे. राफेल विमानाच्या सौद्याची चौकशी व्हावी अशी मागणी फ्रान्सची जनता करू लागली आहे असं म्हणत, आता केवळ गल्लीतच नव्हे तर जगभरामध्ये देखील हिंदुस्थानचा चौकीदारच चोर आहे हे कळू लागलंय असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. राहुल गांधींनी एका वृत्ताचा आधार घेत ही टीका केली आहे. या वृत्तामध्ये फ्रान्सच्या एका NGO ने राफेल मुद्द्यावरून तिथल्या एका अभियोजक कार्यालयामध्ये तक्रार दाखल केली आहे. या NGO ने या प्रकरणातील तथ्याची गंभीरपणे चौकशी करून स्पष्टीकरण देण्याची मागणी देखील केली आहे. कोणत्या नियमाच्या आधारे भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल विमानाचा सौदा होता याची माहिती देखील NGO ने मागितली आहे. नुकतेच राहुल गांधी यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवरती जोरदार टीका करत मोदी यांनी कोणत्याही व्यासपीठावरती राफेलबाबत माझ्याशी 15 मिनिटे चर्चा करण्यास तयार व्हावे असे थेट आव्हान मोदींना दिले होते. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांचा असंवेदनशीलपणा समोर आलाय. एका गतिमंद अल्पवयीन पीडित मुलीला मेडिकल करण्यासाठी ताटकळत बसावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांसह पोलिसांनी देखील येथील डॉक्टरांबद्दल संताप व्यक्त केला आहे. काय आहे प्रकार, पाहूयात हा रिपोर्ट. खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलीवरती अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर तिला पोलिसांनी मेडिकलसाठी खामगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये नेले असता तेथे महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने पीडित मुलीला 3 तास थांबवून ठेवण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलगी गावात फिरत राहते. 24 नोव्हेंबर रोजी 7:30 वाजण्याच्या सुमारास गावातील आरोपी संतोष पंडित जाधव याने मुलीला इशारा करून गावातल्या नाल्यामध्ये नेले आणि तिच्यासोबत बळजबरीने अत्याचार केला. सदर घटनेची माहिती पीडितेने आपल्या घरच्यांना दिल्यानंतर खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी संतोष पंडित विरोधामध्ये बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीला मेडिकलसाठी रुग्णालयात नेले असता तेथे महिला डॉक्टर नसल्याने जवळपास 3 तास पीडित मुलीस पोलिसांसह ताटकळत बसावे लागले. त्यामुळे पोलिसांनी देखील संताप व्यक्त केला. पोलीस स्टेशन खामगाव ग्रामीणमधील जे लैंगिक अत्याचारामध्ये जी पीडित मुलगी आहे तिला आम्ही गुन्हा दाखल होताच मेडिकल करणं आवश्यक असल्यामुळं तिला हॉस्पिटल येथे घेऊन आलो आम्ही. सुरुवातीला तिथलं वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट लिहून दिलं की उद्या घेऊन या. त्याच्यानंतर मी स्वतः आलो आणि त्यांना विनंती केली. त्यावेळेस ते आत्ता करतो, आम्ही आत्ता करून देतो असं म्हणत जवळजवळ 2-2.5 तास झाले. कोणी लेडी डॉक्टर पण आली नाही आणि वैद्यकीय तपासणी पण झाली नाही. मेडिकल होणं आवश्यक आहे. मेडिकल लवकर झालं तर तपासणी दृष्टिकोनातून आम्हाला फायदा होऊ शकतो. ग्रामीणला गेलो, ग्रामीणला ठाणेदाराच्याकडे गेलो. मग ठाणेदाराच्याकडे कंप्लेट केली. कंप्लेट करून मग ठाणेदार साहेब म्हणजे आपण मेडिकल करू. मेडिकल करायलासाठी मॅडम सोबत मी आली. ते पब्लिक होती सोबत. ते पब्लिक येऊन मग डॉक्टर म्हणत जाय की बा 2-2.5 घंटे झाले, 3 घंटे होऊन राहील. तर डॉक्टर म्हणे मेडिकल आज तर काही होऊ शकत नाही, उद्या आपण 8 वाजता मेडिकल करू. म्हटलं मेडिकल आजच पाहिजे, 24 घंट्याच्या आत मला मेडिकल लागते. तर डॉक्टर म्हणला की डॉक्टर नाही आहे मेडिकल करायसाठी. तर म्हटलं मग डॉक्टर तुम्ही 15 घंट्यात बोलवू शकत ना, तुमच्याच्यानं होत नाही. डॉक्टर की का आले करता म्हणलं तुम्ही, हां तुम्ही करू शकत ना. 15 मिनिटात जरी डॉक्टर बोलवू शकत ना तुम्ही, तर मग काय करू शकता म्हणलं तुम्ही. तर म्हणलं तुम्ही डॉक्टरला बोलावू शकता, डॉक्टरला बोला म्हणलं. आम्ही जर म्हटलं ते डॉक्टर दिलं जर नाही आजच मेडिकल पाहिजे म्हणलं 24 घंट्याच्या आत मला, आम्ही त्याच्या घरी जाऊ शकत नाही. जर मग मॅडम म्हणे चला तिकडे, मग साहेबाच्याकडे गेलो. साहेबाला सांगलं की ती डॉक्टर असे असे म्हणून राहिले. मग साहेब म्हणत चला म्हणत. मग ती आल्यावर डबल त्याने काही एवढी केअर काही घेतली नाही अजून बी. झालं का मेडिकल? झालं. मेडिकल झालं का? मेडिकल झालं नाही अजून. मग आता डॉक्टर म्हणतात की करतो आम्ही. करतो तर किती घंट्यात करता? अजून 3 घंटे लागून राहिले. हा हे डॉक्टर लोक काही केअर घेऊन नाही राहिले ना. ते गरीबाला न्याय कधी भेटणार आहे? जीव गेल्यावर हा बलात्काराची केस असल्यावर मतिमन पोरगी हा तिची जर केअर घेत नाही तर चांगल्या माणसाची काय केअर घेतील डॉक्टर लोक. खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव येथे एका अल्पवयीन मतिमंद बालिकेवर लैंगिक अत्याचाराची जी घटना घडली आहे त्याचा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो. खरं म्हणजे लैंगिक अत्याचाराची ही घटना अतिशय निषेधार्ह आहे आणि ही घटना घडल्यानंतर ज्यावेळी पीडितेला सामान्य रुग्णालय खामगाव येथे नेण्यात आलं आरोग्य तपासणीसाठी त्यावेळी दुर्दैवाने त्या ठिकाणी कोणीही महिला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हत्या आणि महिला वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यानंतर त्या ठिकाणी सामान्य रुग्णालय प्रशासनाने यांना रेफर करायला हवं होतं किंवा तातडीने महिला आरोग्य अधिकारी उपलब्ध करून द्यायला हव्या होत्या. परंतु तसा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडला नाही आणि तब्बल 3 तास पीडितेला आणि पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी वाट पाहावी लागली. सामान्य रुग्णालय प्रशासनाने या घटनेचं कुठलंही गांभीर्य लक्षात घेतलं नाही. लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर लवकरात लवकर आरोग्य तपासणी होणं हे अतिशय आवश्यक असतं. परंतु हे कुठेही गंभीरतेने न घेता या प्रकरणामध्ये जी काही दिरंगाई करण्यात आली ती अतिशय निषेधार्ह आहे, त्याचाही आम्ही निषेध करतो आणि या घटनेची गंभीर दखल घेत कारवाई झाली पाहिजे. योगेश शर्मा, शालिनी प्लस, बुलढाणा. निवडणुका जवळ आल्या की राम मंदिराचा मुद्दा समोर येतो.
हे भाजपचे अपयश आहे असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवरती निशाणा साधला. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत देखील आपली भूमिका मांडली. काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण पाहूयात. हे नेहमीचंच आहे, चार वर्ष काही विषय बोलायचा नाही आणि आता निवडणुका लागल्यात, आता समोर अडचण दिसायला लागलेली आहे. मग या सगळ्या भाजपवाल्यांना आणि हिंदुत्ववाल्यांना राम मंदिर सुचतं. मी आपली विनंती करतो, तुम्ही मला गेल्या चार वर्षामध्ये कुणी किती वेळेला राम मंदिराचं नाव घेतलं आहे याची आपण माहिती काढा. हे नेमकं सार्वत्रिक निवडणुका यायला लागल्या आणि आपलं काही खरं नाही म्हणताना मग धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न होतो, अशा भावनात्मक मुद्द्याला हात घातला जातो. कारण विकासाच्या मुद्द्यामध्ये सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे, आता विकासाचा मुद्दा बाजूला आणि मग हा मुद्दा घेऊन जायचं पुढं. आता यामुळं किती पक्षाला मतं वाढतील ह्याचा विचार जनता करेल, पण आज महाराष्ट्रामध्ये इतके गंभीर प्रश्न आहेत, दुष्काळाचा प्रश्न आहे, अनेक गंभीर प्रश्न आहेत, राज्याचं अर्थकारण संपूर्णपणे बिघडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काही कुठलाही मुद्दा हाती घ्यायला काही अडचण नाही आमची. पण एवढंच आहे की हा दांभिकपणा किती आहे की चार वर्ष कुणाला ही आठवण होत नाही आणि चार वर्ष संपली आता शेवटचे टप्पा आचारसंहिता लागायला काही महिने असले की मग सगळ्यांना आठवण येते. एकीकडे सरकार म्हणतं बेटी बचाओ बेटी पढाओ, मात्र याच सावित्रीच्या लेकींना शिक्षणासाठी पराका पुरातील गुगुस येथील विद्यार्थिनींना एसटी महामंडळाने दिलेला पासचा काहीही फायदा होत नाहीये. त्यांना शिक्षणासाठी खासगी बसने प्रवास करावा लागतोय. काय आहे प्रकार पाहूयात हा रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातून विद्यार्थी मोठ्या संख्येने घुगुस येथील प्रियदर्शनी विद्यालयात शिक्षणासाठी येतात, मात्र शाळा सुटल्यावर घरी परतण्यासाठी बस उपलब्ध नाहीत. ज्या बस आहेत त्या सुपरफास्ट असल्यानं ग्रामीण भागात थांबत नाही, परिणामी कधी पायी तर कधी पैसे मोजून खासगी वाहनाने परतावे लागते. गरीब घरच्या मुली या रोज ये जा करण्यासाठी पैसे खर्च करू शकत नाही. मुलींना शाळेसाठी बस मोफत आहे, मात्र त्याचा काही एक फायदा या मुलींना होताना दिसत नाही. रोज बस येत नाही, खूप लेट होते आणि आधी कसं म्हणजे आधी बरोबर बस यायची पण आता नाही येत, कारण आमच्या शाळेमध्ये पेपर चालू आहे त्यामुळे आमची स्टडी पण नाही होत बरोबर. हा, कोणत्या गावच्या आहात तुम्ही? नायगाव. मग काय तुम्ही कोणाकडे तक्रार केली होती? आम्ही अगोदर इथे पोलीस स्टेशन मध्ये केली होती वरुणा डेपोची, तर त्यावेळेस त्यांनी एक दिवस बस दिली आणि त्याच्यानंतर काहीच नाही झालं. हो का, बस डेपोला तक्रार केली होती? हो, हंसराज म्हणजे त्यांच्याकडे पर्यंत लेटर जाऊन आहे आम्ही. त्यांच्याकडून काही प्रतिसाद आला नाही आला. म्हणजे 5:30 बस चालू करणार होते, मला वाटते 15 दिवस बस वाढवली त्यांनी आणि त्याच्यानंतर काहीच नाही झालं. 7:30. हो का, अभ्यास वगैरे तुमचा? या मुली ज्या मार्गाने पायी घरी जातात त्या मार्गात जंगल आहे, हिंस्र प्राण्यांचं वास्तव्य आहे. अशा परिस्थितीत या मुली जीव धोक्यात घालून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थिनींनी राज्य परिवहन विभागाला वारंवार निवेदने दिली, तक्रार केली, मात्र काहीही उपयोग झाला नाही. 2 दिवसांपूर्वी या मुलींनी आपल्या सुरक्षेसाठी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. या मुलींसाठी कायमस्वरूपी तोडगा काढला नाही तर सावित्रीच्या लेकींना शिक्षणासारख्या मूलभूत आणि मौलिक अधिकारांपासून मुकावे लागणार हे मात्र नक्की. मी 10व्या क्लासमध्ये आहे. मी नायगावपासून तर गुगुसपर्यंत अपडाऊन करते महामंडळ बसनी आणि माझी शाळा 11:30 भरते आणि आम्हाला 5 वाजता सुटते. तरी सर्व शिक्षक लोक आम्हाला 4 वाजता सुट्टी देण्यात येते, कारण की आमची बस नाही येत म्हणून. आणि इथं आल्यावर आम्हाला सुपर बस घेत नाही आणि घरी जाताना आम्हाला 7:30 वाजते, त्यामुळे घरी जाताना अंधाराची वेळ राहते. आम्हाला जातानी अनेकदा साप जनावर असं वगैरे पाहायला मिळते. बरे आहे,
जनावरे साप रानडुक्कर हे सगळे आम्हाला खूप आढळून येते. आम्हाला खूप भीती वाटते तिथून पैदल जायसाठी. वेलोरा ते नायगाव 2 किलोमीटर आम्हाला अंधारामध्ये पैदल जावे लागते. आम्ही पूर्ण मुली 15-20 मुली आहोत. त्यासाठी आम्हाला बसची विनंती आहे. ही विनंती प्रियदर्शनी कन्या विद्यालय च्या विद्यार्थ्यांनीसाठी करण्यात यावी. ही शासनाने बेटी बचाओ बेटी पढाओ असे धोरण असतानाही आम्हाला जावेच नाही असे वाटतात. कारण बसची सुविधा नाही आहे. आम्हाला खूप लेट होतात घरी जायला आणि आमची ट्युशन पण आम्हाला मिळत नाही. शालिनी प्लस साठी राकेश दुर्गे चंद्रपूर. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या. सॉरी सर मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा. मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता. बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए आपके और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए. क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पावत पुढील वृत्त. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सांगलीमधून येत्या 26 तारखेला तब्बल 10,000 मराठा युवक विधान भवनावरती धडकणार आहेत. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयास घेराव घालण्यात येणार असल्याचा मराठा क्रांती मोर्चाने इशारा दिलाय. पावत हे वृत्त. महाराष्ट्रामध्ये 16 नोव्हेंबर पासून सुरू झालेली संवाद यात्रा ही 26 नोव्हेंबरला विधान भवनावर धडकणार आहे. 4-व्हीलर गाड्या करून हा ताफा सकाळी निघणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मंत्रालयाला घेराव घालण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी स्वामीनाथन आयोग लागू करावा अशा अनेक मागण्यांसाठी ही संवाद यात्रा मुंबईमध्ये अधिवेशनावर धडकणार आहे. जर आरक्षण नाही मिळाले तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये सरकारला पाडू असा इशारा यावेळी देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट शालिनी प्लस सांगली. बीड जिल्हा आणि दुष्काळ हे एक समीकरण बनलंय. गेल्या 3 वर्षापूर्वी दुष्काळाचे चटके बसलेले शेतकरी अद्याप त्यातून सावरलेले नसताना याही वर्षी पुन्हा जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. हातातोंडाशी आलेलं पीक यामुळे वाया गेलंय. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यांचा देखील प्रश्न इथं उपस्थित झालाय. चाऱ्याच्या शोधात बीडमधील आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्याने आपल्या 600 मेंढ्या शेळ्यांसोबत परिवारासह भटकंती सुरू केली आहे. रानोमाळ मिळेल तिथे पाणी आणि जमेल तिथे मुक्काम करत मजल दरमजल करत भटकंती करताना पाहायला मिळाले. केवळ चारा उपलब्ध नसल्यामुळे एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. एकूणच चारा पाण्याची परिस्थिती भीषण असताना अद्याप तरी शासनाने चारा दिला नाही. ना कोणत्याही ठोस उपाययोजना याबाबत निर्णय घेतला नाही असं नागरिकांमधून बोललं जात आहे. पशुधन कसे जगवायचे हाच प्रश्न आता शेतकऱ्यांच्या समोर आहे. विक्रीसाठी पशूची किंमत बाजारात खालावलेली आहे तर चाऱ्याची किंमत शेकडोहून आता नगावर आली आहे. यामुळे आपली जनावरे कवडीमोल विकल्याशिवाय शेतकऱ्यांना सध्या तरी पर्याय नाही. पण पशुधन सांभाळणार शेतकरी दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडला आहे. चारा आणि पाण्याची गंभीर समस्या आहे तर शेतकऱ्यांना आपले गुरेढोरे खाटकाच्या दावणीला विकण्याशिवाय पर्याय राहिला नाही. इतक्या कठीण प्रसंगी शेतकरी शासनाकडे अपेक्षा करताना पाहायला मिळत आहे. बीड जिल्हा आणि दुष्काळ हे एक समीकरण आहे. एकूण सध्या बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं भीषण वास्तव आहे. गुराढोरांना चारा नाही, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडचे जनावरे चित्रा सांभाळायचं कसं, ते जगवायचं कसं? म्हणून बरेच शेतकरी ते जनावरे खाटकाच्या दावणीला विक्रीसाठी नेत आहेत. पण त्या ठिकाणी सुद्धा बाजारभाव अतिशय कवडी मोलेत आहे. एकूणच प्रशासनानं दुष्काळ जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याला जाहीर केलं असताना अद्याप तरी कुठल्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना जनावरांसाठी शेतकऱ्यांसाठी राबवल्या गेल्या नाहीत. हे गंभीर स्वरूपाचं दुष्काळचा सामना आता सध्या बीड जिल्हावासियांना करावा लागत आहे. मी अनिल गोरड शालिनी प्लससाठी
कराड येथे 15व्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशु पक्षी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मोहनराव माने, ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांची उपस्थिती होती. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समिती, कराड आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने हे प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनाचे यंदाचे 15वे वर्ष आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे असणाऱ्या या प्रदर्शनात आधुनिक शेती आणि कृषी तंत्रज्ञानाचे अफाट ज्ञान शेतकऱ्यांना मोफत मिळत असल्यानं दरवर्षी राज्यभरातून 8 ते 10 लाख शेतकरी या प्रदर्शनाला भेट देत असतात. आधुनिक शेती, तंत्रज्ञान आणि औद्योगिक शेती याविषयी माहिती देणाऱ्या शेकडो दालने येथे आहे. कराडचे कृषी प्रदर्शन हे शेतकऱ्यांना आपलंसं वाटतं. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी भरवलेलं हे प्रदर्शन आहे. भूमिका हीच आहे की शेतकरी त्याच्याशी संलग्न हा व्यवसाय. आम्ही प्रयत्न केला की सध्या की त्या शेतकऱ्याला वाटलं हे माझ्याकरता आहे, म्हणून शेतकऱ्याने शेतकऱ्याचा भरलेले प्रयोग या ठिकाणी प्रदर्शन आहे. हे ऐकायला लोकांचं नाही. शालिनी प्लससाठी सकलेन मुलानी, कराड. नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये हर्षल राजेंद्र ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर हर्षद आणि प्रशांत हे गंभीर जखमी झाले. नागपूरमधील कळमेश्वर तालुक्यातील आदासा येथील हर्षल राजेंद्र ठाकरे वय वर्ष 30 याचा जागीच मृत्यू झाला आहे. हर्षल ठाकरे आणि आपल्या 2 मित्रांसोबत हे तिघही दुचाकीने नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 ने नागपूरकडून जामकडे भरधाव वेगाने येत होते. चिमणाधरी गावाजवळ त्यांची दुचाकी अनियंत्रित झाली आणि ती रस्त्यावर स्लिप झाल्यानं या तिघांचा अपघात झाला. त्यामध्ये हर्षल याचा जागीच मृत्यू झालाय तर त्याचे 2 सहकारी गंभीर जखमी आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस घेत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील मानव लोकचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर द्वारकादास लोहिया यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्यावरती शोकाकुळ वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. समाज कार्य काय असते हे पाहण्यासाठी बाबूजी आमच्या समोर आदर्श होते. वयोवृद्ध होऊनही निराधार बेघर यांच्यासाठी धडपडणारे, आंदोलन करणारे बाबूजी, किल्लारीच्या भूकंपाच्या वेळी तत्काळ किल्लारीला जाऊन मदत करणारे आदरणीय बाबूजी कायमस्वरूपी समाज कार्यातील आठवणींसह त्यांना अनुभवलेल्या भेटीतून कायमस्वरूपी शेवटच्या श्वासापर्यंत स्मरणात राहतील अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी यावेळी व्यक्त केल्या. वयोवृद्ध होऊनही धडपडणारे बाबूजी तरुणांना लाजवेल असे कार्य करत होते. मानवलोकच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे पुनरुज्जीवन करण्याचा त्यांचा ध्यास कायमस्वरूपी लक्षात राहील. बालवाडीची संकल्पना 80च्या दशकामध्ये काढून बालकांचा सर्वांगीण विकास बाबूजींनी केला. तसेच मानवलोकची स्थापना झाल्यानंतर बेघर, निराधार, गरजू महिलांसाठी त्यांचे हक्क, अधिकार आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी यासाठी बाबूजींनी मनस्विनी महिला प्रकल्पाची उभारणी केली. बाबूजींच्या जाण्याने आंबेजोगाईचा कोहिनूर हरपला असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. काही करू शकत नाही, बाबूजी आपल्यात नाहीत ही कल्पना सुद्धा सहन होत नाही. मागच्या 3 वर्षापासून वेळोवेळी बाबूजीच्या संपर्कात आम्ही आलो. मग ते जलसंधारणाची कामं असो, कुठली मोर्चा असो, कुठल्याही माध्यमातून जेव्हा जेव्हा त्यांच्या संपर्कात आलो तेव्हा त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती आल्याशिवाय राहत नव्हती. संजय गांधी निराधार विण्याचा प्रश्न, घरकुलाचा प्रश्न, स्वस्थान दुकानाचा प्रश्न, हे जे आमच्या विभागाच्या संबंधित प्रश्न होते त्यावेळेस तर नेहमी बाबूजी आम्हाला फोनवर सांगायचे कधी आमच्याकडे यायचे. ज्यावेळेस बाबूजी माझ्याकडे यायचे त्यावेळेस बाबूजीला म्हणायचं, बाबूजी तुम्ही आता येत जाऊ नका. त्यांच्यासमोर सर्वदे राहायचे, सर्वदेला सुद्धा मी एक गुण रागवलो, तू बाबूजीला घेऊन कशाला आमच्याकडे येतोस, बाबा फोन करत जा. परंतु मागच्या महिन्यापर्यंत बाबूजी फिरल्याचं मी स्वतः समक्ष पाहिलेलं आहे. असा हा तरुणपणाचा जिवंत झरा आज आपल्यात नाही, तरीसुद्धा मानवलोकच्या माध्यमातून बाबूजी आम्हाला मार्गदर्शन करत राहतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई परिसर, बीड जिल्हा आणि संबंध महाराष्ट्र राज्यात त्यांची ही जी गोरगरिबाच्या कल्याणाची चळवळ होती अशीच फुफावत राहील अशी या ठिकाणी मी भावना आशा व्यक्त करतो. महाराष्ट्र शासन, माननीय जिल्हाधिकारी सर, अपर जिल्हाधिकारी सर, माझा संबंध महसूल विभाग यांच्या वतीनं मी सन्माननीय बाबूजींना विनम्राची श्रद्धांजली अर्पण करतो. आदर्श असणारे ज्यांना आपण या भागातलं समाजसेवेमध्ये सगळ्यात उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे आपल्या सर्वांचे आदरसान आदरणीय बाबूजी आज आपल्यामध्ये नाही आहेत हीच कल्पना खरं तर अतिशय त्रासदायक आहे.
पण बाबूजींना जेवढ्या वेळेला मी भेटली आहे तेवढ्या प्रत्येक वेळेला या मानव लोक परिसरामध्येच नाही तर जिथे कुठे त्यांचा भेट झाली त्यांच्या प्रत्येक वेळेच्या भेटीमधून काही ना काही नवीन शिकायला मिळालं आणि नवीन शिकवणारं व्यक्तिमत्व आपल्या भागातून आज गेलेलं आहे याचा खरंच मनापासून खूप मोठी खंत आणि खूप दुःख होत आहे. या प्रसंगी मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या भागाच्या पालकमंत्री आदरणीय पंकजाताई, आपल्या भागाच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई, भारतीय जनता पार्टी व ठोंबरे परिवाराच्या वतीने बाबूजींना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. बाबूजी आज आपल्यातून निघून गेले, रात्री टी व्ही लावला आणि त्यावेळेसच पट्टी आली की बाबूजीचं दुःखद निधन झालंय. गोरगरिबांसाठी काम करणारा माणूस म्हणून बाबूजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये सातत्यानं आपल्या ह्या बीड जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये काम केलं आणि ज्या दुर्गम भागामध्ये डोंगरपट्ट्यामध्ये कुणीही जात नव्हतं त्या ठिकाणी बाबूजींनी काम केलं, अनेकांचे संसार त्यांनी त्या ठिकाणी उभा केले. मानोलोकच्या माध्यमातून समाजवादी नेता असतानासुद्धा त्यांनी ही गोरगरिबांची चळवळ ह्या ठिकाणी उभी केलेली आहे. नंदराम पांचाळ, शालिनी प्लस, बीड. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणी करावी या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबियांसहित अयोध्येमध्ये गेले असून उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रभरातून जे शिवसैनिक अयोध्या दौऱ्यावरती गेले आहेत त्यांच्या कामाला बळ मिळण्यासाठी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये श्रीराम मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. अयोध्येत राम मंदिर बांधावं या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासहित अयोध्येला गेले असून उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रभरातून गेलेल्या शिवसैनिक यांच्या कार्याला बळ मिळावे यासाठी पुण्यातील खेड तालुक्यामध्ये श्रीराम आणि मारुती देवाचे महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडी आणि युवासेनेचे पदाधिकारी या आरतीसाठी उपस्थित होते. महिला आघाडी आणि युवासेनेच्या पदाधिकारी यांनी अयोध्येमध्ये न येण्याचा आदेश पक्षप्रमुख यांनी दिला होता आणि पक्षप्रमुख यांना ग्रामीण भागातून बळ मिळावे आणि श्रीराम मंदिर लवकरात लवकर उभे राहावे म्हणून राजगुरुनगर येथील सिद्धेश्वर मंदिरामध्ये ही आरती करण्यात आली. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शिवसैनिक जे बंधू आज अयोध्येमध्ये गेलेले आहेत त्यांच्या ह्या कामाला बळ मिळण्यासाठी माननीय पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख उद्धवजी साहेबांनी सांगितलं होतं की महिला आघाडी आणि युवासेना यांनी महाराष्ट्रातच थांबावं, त्यांनी अयोध्येला येऊ नये. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या सिद्धेश्वर मंदिरामधील हनुमंताची आणि श्रीरामांची आरती करून उद्धवजी साहेबांच्या कामाला यश मिळावं या उद्देशानं ग्रामीण भागातील महिला भगिनी आणि शिवसैनिक सुद्धा शिवसेना पक्षप्रमुखांना पाठबळ मिळावं आणि श्रीरामाचं मंदिर लवकरात लवकर उभं राहावं हे सांगण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या महिला भगिनी आणि शिवसैनिक सुद्धा आरतीचं प्रयोजन करून माननीय पक्षप्रमुखांना बळ मागतायत आणि आम्ही सुद्धा त्याप्रमाणे सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये हनुमंताची आणि श्रीरामांची आरती करून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना या कामात यश मिळावं, सुयश मिळावं म्हणून ही महाआरती घेतलेली. रुपेश चापुडे, शालिनी प्लस, शिरूर. निवडणूक आली की राम मंदिर मुद्दा कसा निघतो यावरती तोडगा निघायला हवा असं मत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलंय. दरम्यान महाराष्ट्र क्रांती पक्ष हा तुमचा फोटो वापरतो यावरती खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणालेत उदयनराजे हे पाहूयात. फक्त सवलती मिळणार, तसं न करता ओबीसी स्टेटस दिलं तरच फायदा असं मला वाटतं. शिवसेना आंदोलन करते सरकारमध्ये असून त्याबद्दल मी काय बोलू. एवढं की शांततेचा भंग होतो कामात आहे आणि प्राण आणि कोणाची झाली नाही पाहिजे. सामंजस्यपणे खरं तर हा प्रश्न मागं सुटला गेला पाहिजे. मला समजत नाही की ज्या ज्या वेळेस निवडणुकीच्या असतात त्या त्यावेळेस असे प्रश्न हे करतात. म्हणजे 5 वर्षाचा कालावधी असतो,
त्याच्यानंतर बराच वेळ असतो सगळ्यांचं ठरवलं असतं तर माझं काहीतरी तोडगा निघाला. आता लोकसभा जवळ अवलंबून नाही ते मला वाटतं SC काय SC BC नाही म्हणत फक्त सवलती देणार सवलती देऊन उपयोग नाही ना म्हणजे ज्या हेतूसाठी लोक भाजतात मला असं वाटतं वैयक्तिक मत आहे OBCचं आरक्षण त्याला हवं त्यांच्या अगोदर बाकीचे समाज तर मला काय कोणा म्हणजे कम्पेअर मी म्हणजे तुलना करत नाही तर बाकीचे समाज जे आहे त्यांना त्यांच्या संख्येच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस कुठल्या आयोगाकडं वर्षात पाठवलं नसतं एका होळीच्या पत्रावरती तसं ह्यावेळेस पण करून टाकावं मीडियात तुम्ही आज लोक मतदार जे करतील ते तोच करतात असं हे मागं सुद्धा सांगितलं तसं माझ्यापेक्षा एखादा जास्त वाटत असं लोकांना की तो जास्त कार्यरत आणि कर्तृत्व असेल समोरसमोर चर्चा करून घालू द्या. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतलं रामलल्लांचं दर्शन, राम मंदिर उभारणीवरून सरकारवरती निशाणा. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्येचा कट 5 वर्षापासून रचला जात होता, SIT ची कोर्टाला माहिती, 9,235 पानांचं आरोपपत्र दाखल. राफेल करारावरून राहुल गांधींची पुन्हा मोदींवरती टीका, देशाच्या चौकीदारामुळे फ्रान्स सरकार आलं अडचणीत, राहुल गांधींचं वक्तव्य. बुलडाण्याच्या खामगावच्या सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांची असंवेदनशीलता, अल्पवयीन गतिमंद पीडित मुलीला मेडिकलसाठी ठेवलं ताटकळत. आणि निवडणूक जवळ आली की राम मंदिर मुद्दा येतो समोर, पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजप सेनेवरती निशाणा. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.